हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी पाहणार आहोत आनंदाची बातमी बात म्हणले की तुम्हाला लगेच वाटेल काय जाहिरात आली की काय जाहिरात नाही आली पण आत्ता राज्य सरकारने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की पोलीस भरतीसाठी आणि आर्मी भरतीसाठी आर्मी भरतीसाठी जे विद्यार्थी येतील त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था राज्य सरकार करणार आहे आपण बऱ्याच वेळेला पाहतो पहा की जेव्हा भरती असते तेव्हा रेल्वे स्टेशन बस स्टँड तिथं अक्षरशः मुलं प्लॅटफॉर्मवर झोपलेली असतात मग त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि हीच आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे जाहिरात तर येणारच आहे पंधरा सप्टेंबरपर्यंत कालच आपल्याला ते कळलेलं आहे तर आता आपण नेमकं काय म्हटलेलं आहे राज्य सरकारने तीच माहिती पाहूयात स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती बावन्न प्रश्नपत्रिका संशय आणि पोलीस भरती साठ प्रश्नपत्रिका संच ही दोन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत आणि सर्व पुस्तकांच्या दुकानावर ही पुस्तकं उपलब्ध आहेत तसंच ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहेत या दोन नंबरवर कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला पुस्तकं मिळत नसतील तर तर या ठिकाणी पहा पोलीस आडनीवीर भरतीसाठी तरुणांना सोयीसुविधा पुरवा मुख्यमंत्र्यांचे आदेश पुढे पहा पोलीस आडनीवीर भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची राहण्याची नास्त्याची सोय जिल्हा प्रशासनामार्फत करावी व त्या ठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिले पुढे पाहते काय म्हणतात देशसेवा करण्यासाठी पोलीस व अन्नवीर भरतीसाठी युवा वर्ग उत्साहाने सहभागी होतो त्यातील अनेक तरुण गरीब कुटुंबातील असतात दूरवरून ते भरतीसाठी येतात त्यांची त्या ठिकाणी गैरसोय होऊ नये याकरिता ज्या जिल्ह्यांमध्ये भरती चाचणी होईल तेथील जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हा परिषद किंवा महापालिका शाळांमध्ये या तरुणांची राहण्याची सोय टळण्याबरोबरच त्यांना नाश्ता आरोग्य सुविधा देण्यात याव्यात असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आमदार प्रताप सरनाईक यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते आग्नवीर भरतीसाठी चाचणी दरम्यान एकवीस वर्ष एकवीस वर्षे तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा उल्लेख सरनाईक यांनी पत्रात केला होता तर अतिशय आनंदाची आणि चांगली बातमी आपल्यासाठी आणि ठरोखऱ्याची अंमलबजावणी करावी आणि जिल्हा प्रशासनामधले जे कर्मचारी आहेत त्यांनीसुद्धा याच्यात पैसे न ठाता भ्रष्टाचार न टाळता आपली मुलं आहेत आपल्या नात्यातली मुलं आहेत असं समजून त्यांची काळजी करावी हीच त्यांना विनंती आहे आणि खूप चांगला निर्णय घेतला आहे आणि अशीच आता जाहिरातसुद्धा लवकर टाढा तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच